of present tense. The first kind of present tense is simple present tense. म्हणजे साधा वर्तमान का. When the things happen every day, every year, again and again, that's time we use simple present tense. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण सिंपल प्रेझेंट टेन्स या काळाचे नियम लक्षात घेऊया. कर्त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप वापरले म्हणजे हा काळ तयार होतो. नाउ लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स. द स्ट्रक्चर इज सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच कर्ता प्लस क्रियापदाचे मूळ रूप प्लस कर्म. ओके, नाउ वी सी द एक्झाम्पल ऑफ दिस टेन्स. द एक्झाम्पल इज आय ईट अँड ॲपल. दिस सेंटेन्स इज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स बिकॉज द वर्ब ईट इज इन प्रेझेंट फॉर्म. स्टुडंट्स, या काळामध्ये ही शी इच या कर्त्यानंतर मूळ क्रियापदाला यस किंवा ई यस प्रत्यय लागतो. फॉर एक्झाम्पल, ही प्लेज क्रिकेट, गोपाल गोज टू स्कूल. या ठिकाणी प्ले या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे आणि गो या क्रियापदाला ई यस प्रत्यय लागलेला आहे. ज्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर यस, एस एच, सी एच, ओ आणि एच असेल अशा क्रियापदांना ई एस प्रत्यय लागतो. गो या क्रियापदाचे शेवटचे अक्षर ओ आहे, त्यामुळे या क्रियापदाला ई एस प्रत्यय लागलेला आहे. नाउ वी लर्न द सेकंड काइंड ऑफ प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. When action is going on at a time of speaking, that's time we use present continuous tense. म्हणजेच बोलण्याच्या क्षणी क्रिया चालू असते तेव्हा या काळाचा वापर केला जातो. या काळाचा नियम लक्षात घेऊया विद्यार्थी मित्र हो. कर्त्यानंतर तुम्हीचे am, is, are हे रूप आणि त्यानंतर क्रियापदाचे आय एन जी रूप म्हणजेच व्ही फोर आले म्हणजे हा काळ तयार होतो. नाउ वी सी द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स. द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स इज म्हणजे त्या काळाची रचना अशी आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही फोर म्हणजेच क्रियापदाचे आय एन जी रूप प्लस कर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. ओके, नाउ वी सी द एक्झाम्पल. आय एम ईटिंग अँड ॲपल. ही इज गोईंग टू स्कूल. दे आर प्लेईंग क्रिकेट. अँड ईटिंग, इज गोईंग, आर प्लेईंग, दीज स्ट्रक्चर्स टेल अस दॅट दिस इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्र, व्हेन वी यूज am, is, are. I कर्त्यानंतर am वापरतात. he, she, it नंतर इचा वापर होतो आणि we, you, they या कर्त्यानंतर are चा वापर होतो. To understand more, students, look at the given chart carefully and watch this video again and again.